विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीत सत्ता मतांची पळवापळवी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची भिस्त शिवसेना पुरस्कृत अपक्ष आमदारांवर आहे, तर सेना पुरस्कृत अपक्ष आमदारांची मतं मिळवण्याचा राष्ट्रवादीचा सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेकडे स्वतःचे 2 आमदार निवडून आणल्यानंतरही समर्थक अपक्ष आमदारांची मतं शिल्लक राहतात आणि या मतांवर आता राष्ट्रवादीचा डोळा आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना कोर्टानं मतदान करण्यास नकार दिला तर राष्ट्रवादीला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी 3 ते 4 मतांची आवश्यकता आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटामध्ये आता वेगळी रणनीती आखली जातीय. राष्ट्रवादीची भिस्त सेना पुरस्कृत अपक्ष आमदारांवर सध्या तरी आहे. अपक्ष आमदारांना काँग्रेस राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचा फोन गेल्याची माहिती आहे. फोडाफोडीचं राजकारण बघा, ते आपापला पक्ष आपापल्या आमदारांची काळजी घेईल आणि ती घ्यावी. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे